गणेशोत्सव हा हिंदूंचा सण असला तरी तो सर्वधर्म समभावाचा प्रतीक आहे याचा आदर्श ठेवला आहे नागपुरातील सोहेल खान या कुटुंबाने। नागपुरातील सोहेल खान यांच्या घरी गेल्या 10 वर्षापासून गणेशोत्सव साजरा होतो, गणपती बाप्पा विराजमान होतात आणि एक वेगळा आदर्श या खान कुटुंबाने ठेवलेला आहे। पार्वती नगरामध्ये हे खान कुटुंब राहतं आणि गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या घरी नित्यनेमाने गणपतीची गणेशोत्सव दरम्यान स्थापना होत असते, पूजा अर्चा होत असते, महाप्रसादी होत असते। महत्त्वाचं म्हणजे या गणपतीच्या शेजारी या ठिकाणी ते नमाजसुद्धा अदा करतात, म्हणजे सर्व धर्मसमूहाचं प्रतीक यांच्या घरी आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी ते नित्यनेमाने 5 वेळा नमाज पठण करत असतात आणि बाजूलाच गणपती बाप्पा विराजमान असतात, त्यामुळे एक वेगळं आदर्श, एक वेगळं उदाहरण त्यांनी खरं म्हणजे या देशापुढे ठेवलेलं आहे। आपण पाहू शकतो की देशामध्ये सध्या हिंदू मुस्लिम असा वाद नेहमी निर्माण होत असतो, मात्र हा वाद यांनी आपल्या घरी मिटवलेला आहे। हिंदू मुस्लिम हे एकच आहेत किंवा हे वेगवेगळे धर्म असले तरी आपण एका देशात राहतो आणि सगळ्या धर्माचा सन्मान केला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून केलेला आहे। याची सुरुवात खरं म्हणजे सोहेल खान यांचे छोटा जो मुलगा आहे सिजेन त्याच्या आग्रह खातं त्यांनी या गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि मुलांनी आग्रह केला पण हिंदूंचा सण आहे म्हणून त्यांनी विरोधही केला नाही, त्यांनी त्याची इच्छा पूर्ण केली आणि नित्यनेमाने 10 दिवस या गणेशोत्सव दरम्यान त्यांच्या घरी गणपती स्थापन होत असतात, आरती, पूजा, महाप्रसाद आणि या वस्तीतील अनेक नागरिक जे आहेत त्यांच्याकडे दर्शनासाठी सुद्धा येत असतात। आपल्यासोबत सोहेल खान आहे। सोहेलजी, तुमच्या घरी मुस्लिम घरी गणपती खरं म्हणजे हे वेगळं चित्र आहे, वेगळा आदर्श आहे, कुठून सुरुवात झाली आणि कशा प्रकारे साजरा करतो तुम्ही गणेश? बचपन में इनको गणपति जी बनाने का बहुत शौक था। इन्होंने 3 साल तक जो है ना मिट्टी के गणपति बनाए। इनकी रुचि देखकर खान साहब की हमें ऐसा लगा कि भैया कहीं ना कहीं तो इनको गणपति पापा से लगाव है। फिर हमने इनको पूछा है कि आपकी क्या इच्छा है, तो बोले पापा मैं सारे लोगों के जैसे अपने घर में भी बैठाना चाहता हूँ अगर आपको ऐतराज़ ना हो तो। मतलब बेटा आपकी खुशी में हमारी खुशी, अगर आपको लगता है और आपको इसमें श्रद्धा है तो आप बेशक बैठाइए, कोई तकलीफ नहीं है। तो पिछले 10 साल से लगातार पूरे रीति रिवाज के हिसाब से जो भी गणपति पापा जी के लिए जो भी जैसे भी रहता है वो नियमानुसार सुबह की आरती, शाम की आरती, जो भी घर में जो भी बनता उनके लिए चढ़ाते हैं, तो सारे नियमानुसार गणपति पप्पा की बड़े रीति रिवाज और श्रद्धा के साथ में हम इनका पूजा अर्चना करते हैं। सोहेल जी, भीती वाटते तुम्हाला कारण बऱ्याच मुस्लिम कुटुंबियांनी समजा हिंदू धर्माचा काही सण साजरा केला तर त्यांना फतवा येतो। भारतामध्ये सुद्धा असंच एक उदाहरण झालं, एका महिलेकडे गणपती उत्सव साजरा होता त्यांना फतवा आलेला, तुम्हाला भीती वाटत नाही अशा प्रकारे फतवा? काहीच नाही, कैसे रहता है कि सारे फेस्टिवल चाहे वो दिवाली हो, ईद हो, ये हो, इसमें कोई भी भेदभाव नहीं होना चाहिए। अभी आपने देखा होगा एग्जाम्पल, अभी 10 दिन पहला है बाबा ताजुद्दीन का संदल निकला था, क्या उसमें पूरे मुस्लिम लोग थे क्या? सभी लोगों ने लाखों की तादाद में उनके संदल में शिरकत किया और सुबह से लेकर शाम तक वो पूरे नागपुर शहर में संदल घूमा, एक मिसाल है। तो जब सब लोग मिलकर संदल निकाल सकते हैं तो हम लोग गणपति बप्पा की पूजा अर्चना क्यों नहीं कर सकते? और कभी खुदा तो नहीं बोलता है कि भैया तुम पूजा मत करो, तुम नमाज मत पढ़ो। अपनी अपनी श्रद्धा है, जिसको जैसा पड़ता वैसा करना चाहिए। क्या संदेश देंगे आप पूरे भारतवासियों को जिस देश में पूरे धर्म के लोग रहते हैं? सबके लिए एक ही संदेश है कि भाईचारा कायम रखे, सबके फेस्टिवल को अपना फेस्टिवल समझ के ही उसको मनाना चाहिए। क्यों ये नहीं कि आपकी दिवाली तो मैं नहीं आऊँगा कि आपकी ईद है तो मैं नहीं आऊँगा, नहीं, सबकी दिवाली और सबकी ईद है, ये हमारे भारतवर्ष की सांस्कृतिक है। सीजन आपल्यासोबत आहे, ज्यानं खरं म्हणजे त्याच्या आग्रहानं हा गणेशोत्सव साजरा झाला। सीजन कशी सुरुवात झाली, म्हणजे का वाटलं तुला की गणेशोत्सव आपल्या घरी साजरा केला पाहिजे, गणपती स्थापना आपल्या घरी केली पाहिजे? जब मैं छोटा था तो जब मैं आगे जाता था उनके यहाँ पूजा के लिए तो मुझे भी एक श्रद्धा होने लगी गणपति पापा से, और मैंने 3-4 साल तक मिट्टी के गणपति बनाया और उनको घर पे आगमन किया। बट उसके बाद मैंने मम्मी पापा से बात की कि पापा मुझे इसमें श्रद्धा है, मुझे करना है, गणपति पापा को घर लाना है, तो उनने भी हाँ बोल दिया, बोले आपकी श्रद्धा है इसमें तो आपको करना चाहिए बिल्कुल, बोले आप एक मिसाल दोगे बोले। तो जब मैं 8-9 साल का था जब से मैंने गणपति पापा की स्थापना घर में करना शुरू की और आज पूरे 10 साल हो गए गणपति पापा को घर पर स्थापित हो स्थापना करते हुए। पुढे पण अशीच ही परंपरा सुरू राहील? हो, फ्युचरमध्ये पण असाच राहणार नक्कीच। खरं म्हणजे उदाहरण आहे हे संपूर्ण देशासाठी, ज्या देशामध्ये अनेकदा हिंदू मुस्लिम असे वाद होत असतात, या कुटुंबानं आदर्श ठेवलेला आहे की
धर्म कुठलाही म्हणत नाही की तुम्ही हिंदू धर्माची पूजा करू नका किंवा दुसऱ्या धर्माचा सन्मान करू नका. त्यामुळे भाईचारा म्हणजे बंधुभाव या देशामध्ये आपण म्हणतो नांदला पाहिजे, त्याचंच उदाहरण या कुटुंबियाने दिलेलं आहे आणि हा आदर्श सगळ्या देशासाठी आहे. आणि खरं म्हणजे नागपुरातसुद्धा त्यांनी उदाहरण दिलं की ताजुद्दीन बाबा यांचा उरुस होतो त्या ठिकाणी सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. मग याच नागपुरातून आपण हा संदेश द्यावा आणि म्हणूनच हा संदेश हा देशभरात जाणार आहे, कारण गेल्या 10 वर्षापासून हे कुटुंबीय मोठ्या भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा करत असतात. मुस्लिम आहे पण कुठल्याही फतव्याची फिकर न करता, कुठल्याही फतव्याची पर्वा न करता गणेशोत्सव साजरा करतात. आणि या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी एक देशापुढं आणि सर्व समाजापुढं सर्व धर्मापुढं एक आदर्श ठेवला आहे. कॅमेरामॅन सौरभ होलेसह संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.